जिंदर सिंह धलीवाल यांचे सुपुत्र वीर धलीवाल यांचा वाढदिवसानिमित्ताने लायन हार्ट ग्रुप देवा ग्रुप तर्फे आयोजित डोंगरीपाडा जिल्हा परिषद शाळेत आदिवासी मुलांना शालेय उपयोगी वस्तू वाटप वह्या वाटप कार्यक्रम सर्व लायन हार्ट ग्रुप पदाधिकारी यांच्या उपस्थितीत व वीर धलीवाल यांच्या हातून मुलांना वह्या वाटप करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित असलेले पदाधिकारी आयोजक जिंदर सिंह धलीवाल, वीर धलीवाल, सुरेंद्र सिंह, राजेंद्र सिंह, कमलाकर पाटील, रमाकांत पाटील, महेश वारे, झाकीरा खान, मयूर गुरव, सुजित व या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे नेवाळे सर व विद्यार्थी वर्ग, शिक्षक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. जिंदर सिंग यांचं स्वतःचं देवा फाउंडेशन आहे आणि त्यांच्या वतीने साड्यामध्ये अतिशय गरीब गावात आदिवासी गाव आहे तिथे त्यांना एकदम शांत अरुण या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. आज जवळपास 60 मुलांना प्रत्येकी 6 याप्रमाणे 350 वह्या तर या ठिकाणी त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो की सर्व कार्यकर्ते देवा ग्रुप फाउंडेशनचे उपस्थित राहिले आणि वीर इंदर सिंग याला वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा व्यक्त करतो की येणाऱ्या आयुष्यातील त्याचा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस जबरदस्त आनंदाचा उत्साहाचा आणि चैतन्याचा जाऊ दे आणि निसर्गामध्ये त्याच्यामध्ये प्रबल इच्छाशक्ती द बर्निंग डिझायर अँड द बिग ॲम्बिशन 2019 आय विश टू नॅचर या वाढदिवसानिमित्त त्याची सगळी स्वप्न पूर्ण व्हा असं मी निसर्गाकडे प्रार्थना करतो आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम वीर जिंदर सिंग धरीवाल याच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न होते. जिल्हा परिषद शाळा डोंगरपाडा केंद्र कांबे तालुका भिवंडी या ठिकाणी अतिशय संपन्न आनंदाने होत आहे आणि जल्लोषात होत आहे आणि या सर्व संपूर्ण आदिवासी समाजातील मुलांचं प्रगती व्हावी, शैक्षणिक वाटचालीस चांगलं पुढे प्रगतीला वाव मिळावा यासाठी अतिशय कौतुकास्पद पाऊल या ठिकाणी
जिंदर सिंग यांनी उचललेला आहे आणि शाळेला आणखी चांगल्या प्रकारे मदत करण्याचं आश्वासन डोंगरपाडा सिंग आणि या ठिकाणी सुरेंद्र सिंग त्याचप्रमाणे इतर कमलाकर पाटील सर आणि इतर कार्यकर्ते समाज में ये पिछड़े वर्ग में पहुंचने वाले लोग हैं और इनका हम जितना धन्यवाद करें वो कम से कम है। बहुत सक्रिय सदस्य जो इनके मेंबर जो हैं और ये कार्यक्रम इनके माध्यम से संपन्न हुआ है, बच्चे को प्रत्येक हिसाब से किया गया है और ये कार्यक्रम का कई कई जगह से होता रहता है। जहाँ जहाँ ऐसे और अवसर आते हैं ये ग्रुप पहुँचता रहता है। ग्रुप बड़े सराहनीय कार्य कर रहा है, इसलिए बहुत प्रशंसनीय है, ऐसा हम लोग जानते हैं। थैंक यू। एकदा द्या बोला, हा एकदा आवाज द्या, दुसरा आवाज द्या पाहिजे। मुलांनो अंतरमनापासून आवाज आला पाहिजे। मुलांनो निकाल मेरे।